कडे फटाराकडे चाललोय आपण. दादा पायाची काय हालत आहे? सध्या बरे आहेत, आता बघू. सध्या बरे आहेत पाय. हे दोघं जण पाठीमागे, तिघ जण पाठीमागे आहेत. आपण जरा गती केली तर ते गती आपली पकडतील, नाहीतर हळूहळू हळूहळू हळू. आणि पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे. इथून पायऱ्या सुरू होणार आहेत. पूर्ण वरती गेलेला कसं वाटलं? निकिता इजी होऊ शकतं, तू करू शकतेस. एवढी धावलीस तिकडे, आता काय कसं वाटत त्यांना पाहून? मोठा डोंगर दया तितो गडबडे. पहिला स्टॉप घेतलाय आपण, अर्ध्यापर्यंत आलो. अर्ध्यापर्यंत आलो. मागचे मागे तुम्हाला दाखवतो, मागचे आपण जिथे दाखवतो डोंगरावर तिथे गेलो ना, दिसेल आपल्याला. तिथून आपण सुरुवात केली होती कडे पठारा, अर्ध्यापर्यंत पोहोचले. थोडस बाकी दादा सांगण्याप्रमाणे. दादा किती बाकी आहे? अजून अर्धा होईल होईल. फक्त गरम होते साडीत, बाकी काय नाही. वा कसे आहात? आम्हा हे सामान कसं आणता वरती? सामान वरती कसं आणता? सगळं माल गाडवावर. गाडवावर? हा. सकाळी कितीला निघता? काय गाडवा? नाही नाही, वरती यायला कितीला निघता सकाळी? सकाळी किती वाजता वरती? 8 वाजता. अरे बापरे, रोज रोज 8 वाजता. पाचला बंद, 5 ला बंद. म्हणजे सामान पुन्हा खाली घेऊन जाता? नाही, तो मला आहे बघ, तू ज्याच्यात कुलूप आहेत ना, कुलूप आहेत ना याला. अच्छा अच्छा, तसं कसं ठीक आहे. नावं ठेवलीत काय? हा, यांची ठीक आहे. नाव पिल्ले आहेत, पिल्ले त्यांची सगळे पिल्ले आहेत काय? हा, पिल्ले आहेत त्यांची. हे काय हिचे पिल्ल? तिथं पिल्लू तिकडे काय? या पुढं भांडल्याव, या पुढं म्हणायचं. हा, माया पुढं भांडल्याव. अरे वाटलं काय अनुभव तुझा? म्हणजे कसं आहे माहितीये, अशा ठिकाणी जिथे कडे पठार किंवा डोंगराचं ठिकाण असतं ना, त्या ठिकाणी मुलं जाणं, म्हणजे ग्रुपमध्ये कुठली मुलगी असेल किंवा म्हणतात त्यांचं एक आपल्याला हे पडतं की बायकोला घेऊन आलं तर तिला पण सांभाळायची आहे. भले ती म्हणजे पाठिका ना असो, पण तिला पण सांभाळायची आहे, तिला घेऊन जायचं आहे. या सगळ्या गोष्टी म्हणून ऊन आहे एवढं रखरखीत है ना, या सगळ्या गोष्टी असतात. पण मुलांमध्ये कसं, 2 मिनिटं एक मुलगा थांबला, 10 शिव्या घालून त्याला घेऊन जातो आपण. इथे आपण थोडेसे अपशब्द वापरले. हे बघ, देवाच्या दारात असं काही नसतं. त्या शिवाय म्हणजे एक प्रकारची भाषा आहे ती, एक प्रकारची. हा, तर आम्ही ते समोर शिवाय त्याला आयुष्य वाढतं. हा, आणि जर या ठिकाणी आपण त्या अपशब्दाचा वापर केला तर अरे कडेलोट कडेलोट होईल, आपली कडेलोट होईल ना, मग त्या गोष्टी आपण करू शकत नाही. आपण बांधलेले आहोत त्या गोष्टीमध्ये. समजलं तुम्हाला? तर ही अनुभव आता आपण पोहोचू 5 मिनिट, बस 5 मिनिटांमध्ये आपण देवदर्शन दाखवा. देवदर्शन दाखवा 5 मिनिटात. डबल तुम्ही परत कधी यायचं काय विचार करशाल? नक्कीच, पण आपण मुलं येऊ हीच माझी देवाकडे प्रार्थना. की मुलं म्हणजे आपण बोर मित्र. तुम्ही जेव्हा 5 पायरी वहिनीना उचलले, थांबा मॅडम, काहीतरी बोलतो. एकमेकांच्या खांद्यावर चढून येतील. नारळाने विठा आहेत ना, पाठीमागे नारळ. बघ, बरोबर चालत त्यांच्या लाईनी. काय हळू रे बाबा, काम कोल्ड्रिंक आ रहा, ठंड का रहे.
एक एक फ्रंट ला लीड करतो त्याला सगळे जण फॉलो करतात बघ. कमान आली सुंदर ना. 10 वेळा बसले ते कोण होती काम. आम्ही तर एकदा पण नाही बसलो न थांबता आलो आहोत. आम्ही काहीच पाणी वगैरे पण प्यायलो नाही. थांब थांब देव बघतोय. फक्त ऊन आहे त्यामुळे थोडा त्रास वाटते. ते ते पण हे सूर्यदेव आहेत त्यांना पण सांगा काहीतरी. फायनली कडे पठाराचं दर्शन खूप छान झालं. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि दादाने छान असं दृश्य आम्हाला दाखवलंय. चल आता इथून खाली जायला किती वेळ लागेल आपल्याला. एक तास तरी पकडा. एक तासाचे अर्धा तासाचे जास्त. ओके जास्त आहे. आणि मग तिथून आपल्या रूमवरती परफेक्ट आपण 12:30 पोहोचू. 11:30 वाजले. यांचा कुठलाच अंदाज हा खोटा ठरलेला नाही. परफेक्ट अंदाज आहे. काय म्हणताय निकिता मॅडम. हो कसं वाटलं. मी हा तर आपण कडे पठार मगाशी उतरायला घेतलंय आणि आपण अर्ध्यापर्यंत आलो ना रे दादा. पोहोचलोच आपण. पोहोचलोच आहोत आपण. आरामात उतरा. इथे पाय सरकायला होत. मी पडलो नाही. मी पडलो नाहीये. शंभर टक्के. मी आताच दोन पायऱ्यावरती म्हणालो की ते सरकायला होत. चला 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 चला. म्हणजे एखादा माणूस पडल्यावरती किती आनंद होतो याला बघा. मी आमदार नाही आणि तू विपक्ष पार्टीची. पक्ष पण नाही मी. मग अशी झाला. मी सरकूचा स्वतः म्हणतेस. मी सरकले. हा पण प्लॅन काय होता. हिला पाडणार बस. मी झाले. ठीक आहे ठीक आहे. चला टाइमपास नको. चला आता मी ठेवतो. दादा म्हणाला म्हणून मी फोन काढला आणि मी पडायला चाललो होतो. चला फोन नाही. मी अगोदरच बोललेलो. चढण्यापेक्षा उतरणं अवघड आहे. खरंच अवघड आहे. दादांची एक एक शब्द दादाचा खरा होतोय. आता राहिला यायला धरा पहिला. चला मी ठेवतो. फायनली पडत धडपडत आपण हे खाली उतरलेलो आहोत. याला देव ना नीट. फायनली पोचलो आपण. आता मी गप्प थोडासा अंतर ह्या पार करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. हां तर इथंच सांडायचो मी. दुपारी 12:30 वाजले आणि हे लोक आता वरती जातील. निया हे लोक आता वरती चढतील. ऊनच किती आहे. आणि इतकं तापायला होतं ना वरती. खूप हवा थोडीफार लागते पण ती पण गरमच वाफ मारते. हा मध्ये मध्ये खूप पाणी वगैरे पिण्याची सोय आहे. ऑब्विसली वरती जायचंय. वरती आहे विकतायत. मग त्याचा रेट पण थोडा जास्त आहे. थोडा म्हणजे 10 रुपयाची बाटली 20 रुपयाला. तेच त्यांना पण तेवढं न्यायला लागते. दादा काय करायचं. 10 मिनिटात पोहोचू आपण. हा फ्रेश व्हा. 15 मिनिटामध्ये जयरूच्या बाहेर निघू आपण. हा बघू कुठे थांबू. हा पुढची प्रोसेस करू. बरोबर. हाच एक पॉइंट आहे. सगळ्यात आधी काहीतरी खाऊया मस्त पैकी. खाल्ल्यावरती खूप छान झोप येणार हे 100% आहे ना. असं
आपण जेजुरीच्या वेळेला जिथे थांबलो आहोत तर त्या मावशी आहेत, त्यांच्याकडेच आपण थांबलो होतो. तर मावशी, आपल्याकडे सगळ्या गोष्टींचे कॉन्टॅक्ट आहेत. मावशीचा नंबर वगैरे मी सगळं तुम्हाला पाठवतो, डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. तर मित्रांनो, आम्ही प्रशांत भक्ती निवासमध्ये थांबलो होतो. तिथे या मावशी आहेत आणि त्या मावशींना भेटू शकता तुम्ही, आणि तुम्ही इथे राहण्याची सोय वगैरे तुमची इथे होऊन जाईल. सो मावशी, थँक्यू सो मच. आम्हाला इथे खूप छान वाटलं राहून, तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं मी व्हिडिओमध्ये देतो. आता आम्ही इथून निघतो. धन्यवाद. तर मित्रांनो, काही थोड्याच वेळामध्ये आपण आता घरी पोहोचणार आहोत. सो व्लॉगला करूया एंड. तत्पूर्वी मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं, आपला प्रवास कसा झाला आणि कोणामुळे झाला? ऑब्विसली दादामुळे. दादा, थँक्यू, थँक्यू सो मच. आणि दादा फक्त आपल्यासोबत ॲज अ ड्रायव्हर म्हणून नव्हता, एक गाईड म्हणून होता. प्रत्येक ठिकाणी दादाने आपल्याला सांगितलं कसं, कुठे काय, कुठे काय आहे, या सगळ्या गोष्टी दादाने सांगितल्या. आणि फक्त त्या लोकेशनबद्दलच नाही, त्या व्यतिरिक्त खूप काही दादाने आम्हाला एक्सप्लेन केलं. तर दादा, तुझ्याबद्दल थोडंसं काहीतरी सांग की बाबा, आपल्या टूर ट्रॅव्हल सर्व्हिसचं नाव काय आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर मी सगळं डिटेलमध्ये देणारच आहे. तत्पूर्वी तुझ्याबद्दल काहीतरी सांग. माझी इको गाडी आहे, ऑल महाराष्ट्र देवदर्शनासाठी चालत. ओके, गाडी प्रायव्हेट आहे. राज्य क्रॉस करायचं असेल तर 4 सीट नेता, नाहीतर 6 सीट आम्ही कम्फर्टेबल ऑल महाराष्ट्र फिरवतो. ओके, महाराष्ट्र कुठला देवस्थान सांगा त्या देवस्थानला घेऊन जाईल. बाय चान्स तुम्हाला स्वतःला जायचं असेल आणि तुम्हाला रस्ते माहीत नसेल तरी मला कॉन्टॅक्ट केलं तरी मी रस्ते कुठं काय आहे ते पण मी सांगू शकतो. बस, अजून अजून काय पाहिजे? दादांनी सांगितलं की तुम्हाला, तुम्ही जर कुठे अडकलात तर मी आहे, मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. सो दादाचा कॉन्टॅक्ट नंबर इन डिटेल सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. सो हा व्लॉग आपण इथे संपूया. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.